कॉमन प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली. आणि तो चालल्याशिवाय तो कळणार नाही. तर तोपर्यंत जेव्हा चालतो तेव्हा मग लगेच तुमची आठवण पालकांना येणार. येस. मुलं येतात ते आमच्याकडे 1.5 ते 2 वर्ष या वयोगटात येतो. आणि असं आहे की म्हणजे काय पाय तिरपा पडतो बाळाचा म्हणजे काय. तर ह्यात असं असतं की आपला मांडी आणि पाय यामध्ये जो अँगल आहे तो कधी पूर्ण सरळ नसतो. म्हणजे आपलं मांडी आणि पाय एका लाईनीमध्ये नसतो. थोडासा मांडी आणि पायामध्ये अँगल असतो. पण जेव्हा पाय आतमध्ये फिरलेला असतो मांडीच्या हिशोबाने तेव्हा त्याला आपण बो लेग्स असं म्हणतो. आणि जेव्हा पाय बाहेर फिरलेला असतो त्याला आपण नॉक नीज असं म्हणतो. तर असं आहे की अनेकदा 1.5 ते 2 वर्षाच्या वयोगटामध्ये पालक आमच्याकडे येतात की बाळाला बो लेग्स आहेत. आणि 3 ते 4 वर्षाच्या वयामध्ये पालक आमच्याकडे येतात की आमच्या बाळाला नॉक नीज आहे. तर परंतु आपल्याला असं लक्षात घ्यायला पाहिजे की मोस्ट ऑफ द टाइम्स मेजॉरिटी केसेसमध्ये असं असतं की हे जे बोलेक्स आणि नॉकनीज जे आहे हे नॉर्मल असतं. हे काय ॲबनॉर्मल नसतं. तर ते असं की जसं बाळ मोठं होत जातं मांडी आणि पायामधले हा जो अँगल असतो हा सतत बदलत असतो. हा काही कॉन्स्टंट अँगल नसतो. जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा प्रत्येक बाळाला हे काय म्हणजे ॲबनॉर्मल नाही आहे तर प्रत्येक बाळाला थोड्याशा प्रमाणात बोलेक्स ही डिफॉर्मिटी असते. जेव्हा हे बाळ चालायला लागतं तेव्हा ही बोलेक्स हे जास्ती दिसून येते. म्हणून तेव्हा पॅरेंट्स आमच्याकडे येतात की हे या बाळाला आम्हाला बोलेक्स दिसतात. परंतु हे जे बोलेक्स असतात हे नॉर्मल बोलेक्स असतात आणि वयाच्या साधारण 2.5 ते 3 वर्षापर्यंत हे सरळ होऊन जातं. त्याच्यानंतर हा जो पाय जो आहे त्या उलट्या दिशेने फिरायला सुरुवात होते. म्हणजे बोलेक्स जे आधी पहिले 0 to 3 years बोलेक्स जे होतं त्याच्यानंतर बाळाला जे आहे ते नॉकनीज डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आणि हे जे नॉकनीज आहे ते वयाच्या साधारण 1.5 ते 5 वर्षापर्यंत राहतं. म्हणजे पाय जे आहे ते मांडीच्या मानाने थोडंसं बाहेर फिरलेलं असतं. त्याच्यामुळे ह्या वयात जर का आम्ही नॉकनीज बोलतो तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते नॉर्मल असतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा हा पाय जो आहे तो आतमध्ये यायला लागतो आणि बाय द एज ऑफ साधारण 8 years 8 वर्षाच्या वयापर्यंत आपल्या मांडी आणि पायचा जो अँगल आहे तो सरळ होतो. जो मग जन्म फुल लाईफ तो तोच अँगल राहतो. सो जर काय आम्ही 0 to 3 years म्हणजे 0 ते 3 वर्ष या वयात जर काय बोलेक्स जर काय बघितले तर ते मोस्ट केसेसमध्ये मेजॉरिटी केसेसमध्ये नॉर्मल असतात. 3 ते 6 वर्षात ह्याच्यात जर काय आम्ही नॉकनीज बघितले तर ते नॉर्मल असतात. ठीक आहे. परंतु प्रत्येक बोलेक्स आणि नॉकनीज हे नॉर्मल असतात असं नाही. तर ॲबनॉर्मल हे कसं ओळखायचं नॉर्मल पासून? तर ह्याचे काही परत काही साइन्स आहेत. एक म्हणजे जर काय हे अँगल फुरज खूपच जास्ती असेल म्हणजे जसं मी बोललो की नॉर्मल बोलेक्स, तर नॉर्मल बोलेक्स हा साधारण 10 degree तिरपेपणा असतो. परंतु हा अँगल जर काय 20 degree 25 degree असेल तर मग ह्याचा अर्थ आहे की हे ॲबनॉर्मल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जर काय ही डिफॉर्मिटी त्या वयाच्या पलीकडे जर काय राहिली म्हणजे जसं मी बोललो की बोलेक्स 0 ते 3 वर्ष बाळाला बोलेक्स असतात. परंतु जर काय आम्ही 5 वर्षाच्या बाळामध्ये जर काय बोलेक्स बघितले याचा अर्थ हे नॉर्मल नाहीये ॲबनॉर्मल आहे. तिसरी गोष्ट दोन्ही पायांमध्ये जर काय तफावत असेल जसं एका पायामध्ये अँगल साधारण 1 degree 0 minutes आहे पण दुसऱ्या पायामध्ये 15 degree आहे तर ह्याचा अर्थ काहीतरी ॲबनॉर्मल आहे. मग या केसेसमध्ये आम्हाला पुढे इन्व्हेस्टिगेट करावं लागतं पुढे काही तपास करावे लागतात आणि ॲबनॉर्मॅलिटी काय आहे याचा आपल्याला छडा लावावा लागतो आणि मग त्याप्रमाणे मग त्याची ट्रीटमेंट द्यावी लागते. नॉर्मल बोलेक्स आणि नॉकनीजमध्ये काही ट्रीटमेंट द्यावी लागत नाही ते आपसूक बरं होतं परंतु ॲबनॉर्मल केसेसमध्ये आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. तर आता ट्रीटमेंट काय आहे ह्या केसेसमध्ये? तर मेजॉरिटी केसेसमध्ये असं आहे की ज्या बाळांना बोलेक्स किंवा नॉकनीज असतं आणि ते ॲबनॉर्मल असतं ते मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी हाडांमध्ये कमी झाल्यामुळे या डिफॉर्मिटीज होतात. तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे काय होतं की ही हाडं जी आहेत ती थोडीशी सॉफ्ट होतात आणि त्याच्यावर जेव्हा ही मुलं वजन टाकतात धावतात खेळतात तेव्हा ही सॉफ्ट बोन्स जी आहेत ती बेंड होतात आणि त्याच्यामुळे बोलेक्स किंवा नॉकनीज हे डिफॉर्मिटीज क्रिएट होतात. आणि मग ह्या केसेसमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देऊन हाडामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आपल्याला लेवलवर आणावी लागते आणि मग हळूहळू या डिफॉर्मिटीज ज्या आहेत त्या करेक्ट. काही केसेसमध्ये नुसती औषधं देऊन हे सरळ होत नाही आणि अशा केसेसमध्ये आपल्याला ऑपरेशनची गरज पडते. आणि ऑपरेशनही जसं आपण म्हणजे पहिल्या 2 केसेसमध्ये म्हणजे क्लबफूट आणि डिसलोकेशन हिपमध्येही बोललो
ऑपरेशन जेवढं लवकर या केसेसमध्ये करावं तेवढं ते सोपं असतं आणि त्याचे रिझल्ट जास्ती चांगले असतात. त्याच्यामुळे आपल्या बाळाला जर काय बोलेक्स किंवा नॉकनीज असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन आधी ते कन्फर्म करायला पाहिजे की ते नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे. आणि ॲबनॉर्मल जर काय असेल तर त्याचा योग्य तो उपचार जर काय केला तर मग या डिफॉर्मिटीज ज्या आहेत त्या सहज आपल्याला सरळ करायला येतात. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये या डिफॉर्मिटीज ज्या आहेत त्या पूर्णपणे आपण करेक्ट करू शकतो.